विकणाऱ्यांवर, ट्रक ठेवणाऱ्यांवर आणि पब मध्ये हॉटेलमध्ये जिथे ड्रग विक्री केली जाते आणि तरुण ही जी आपली पिढी आहे हे बर्बाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यावर पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केली. आणि मी हेही सांगतो, फक्त पुणे नाही, ठाणे मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथं जिथं ड्रग विक्री होत असेल, शाळा कॉलेजच्या आजूबाजूला ड्रग विकत असतील, हॉटेलमध्ये ड्रग विकत असतील आणि आपली तरुण पिढी बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही. ही जी काही ड्रगची पाळंमुळं उद्ध्वस्त करण्याचं काम, उकडून फेकण्याचं काम आपले पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे प्रशासन करतंय. आणि त्यामुळे हे जे जे पेडलर असतील, जे मोठे सप्लायर असतील, कोणी किती मोठा, कोणी किती मोठा माणूस, कोणी किती याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला सोडलं जाणार नाही. आणि सरकार डोळ्यासमोर ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही, त्यामुळे ही बुलडोझर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ड्रग ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाही तोपर्यंत चालू राहील. संपूर्ण राज्यभरामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि जे जे ड्रग विकताय त्यांच्यावर ही कारवाई होईल. अनधिकृतपणे हे सगळे जे काही धंदे आहेत ते बंद करण्याची कारवाई सुरू राहील आणि जे लोक आहेत त्याच्यात गुन्हेगार त्यांना जेल बंद करण्याची कारवाई देखील, जेलमध्ये टाकण्याची कारवाई देखील सुरू राहील. मी स्वतः तिथे त्या वारीला जाणार आहे, मला तिथे बोलवलंय आणि त्याचबरोबर इंद्रायणी नदीची देखील पाहणी करीन आणि संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जातील. इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि ते केलं जाईल, एवढंच आपल्याला मी सांगतो. आणि दुसरं, मुंबईमध्ये देखील जो काय खड्ड्यांमध्ये गेले अनेक वर्ष, कोविडमध्ये जो काय अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय, खड्ड्यातून काळा पांढरा पैसा केलाय, यांच्यावर पण बुलडोझर चालवणार. राज्य में जो जहां जहां ड्रग की बिक्री होती है, ड्रग बेचा जाता है, स्कूल कॉलेज के आजू बाजू में जितने दुकान टपरी होटल है उसको सबको उखाड़ फेंकने का काम शुरू है, तोड़ने का काम शुरू है. और जो जो इसमें ये ड्रग की चैन में वो पेडलर हो, बड़ा सप्लायर हो, कोई भी हो, उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी. ये हमारी युवा पीढ़ी को बर्बाद होने सरकार नहीं देंगी, क्योंकि वो भी हमारे किसी के बच्चे हैं, उनके परिवार की चिंता है. और इसलिए सरकार ये कार्रवाई ड्रग फ्री होने तक चालू रखेगी. सर, पूरे राज्य में ये कार्रवाई, जहां जहां ड्रग बेचा जाता है, जहां जहां ड्रग की बिक्री होती है, वहां वहां वो सब कार्रवाई होगी. और अधिकारियों को मैंने कहा है, इसे कोई भी लापरवाही करेगा तो उस अधिकारी पर भी कार्रवाई की जाएगी. काल एक खोटी बातमी आली होती की आमदार कुमारी, आमदार बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया हे उद्धव साहेबांना भेटायला गेले. आम्ही भेटायला अजिबात गेलो नाही, आम्ही शेवटपर्यंत शिंदे साहेबा सोबतच आहे आणि सोबतच राहणार आहे. हे कोणीतरी खोटी बातमी दिली. हा,
आणि ज्याने हे खोटी बातमी दिली त्यांच्यावर केस सुद्धा करणार आहे आम्ही हायकोर्टामध्ये, थोडा नोट करा.